कशा आहात? बऱ्या आहेत ना? तर सगळ्यात महत्त्वाचे नवीन पिढीमध्ये तर मैत्रिणीनं काय आता काय बोलायचं, एक बंगारवाली जास्त होती की आणखी एक बंगारवाली आली यूट्यूबमध्ये? अगोदर एक छोटा टाईम अगोदर एक बंगारवाली होती, हां आता एक नवीन आहे. मग त्या बंगारवालीला पण इंग्लिश येत नव्हतं आणि या बंगारवालीला पण इंग्लिश म्हणजे जराफार येत नाही. ही अबू असली करायची ती, अबी असलीला अबू असली करायची आणि हिचं तर भलतंच चालतंय. ओ माय गॉड, दोघं एकाच गावचे आहेत आत्ता समजलं मला. अबू असली आणि ही टोमल मॅडम असं कसं होत आहे? अबू वसली जर काहीतरी वेगळंच मॅटर होतं, पण ती जरा बाहेर गेलेली आहे यूट्यूबमधून. आणि आता ही आहे टोमल मॅडम जी फॉरेनमध्ये राहून आपलं देशाचं नाव फरक म्हणजे वरती नेते की खालती नेते हे तिलाच माहीत. बरोबर आहे की नाही? तर मैत्रिणीनो आता काही दिवसाअगोदर म्हणजे हिचा व्हिडिओ काल परवाचे म्हणजे काही दिवसाअगोदर आला, 2-3 दिवसाअगोदर आला होता डॉक्टर टोमल मॅडमचा, की मी आम्ही ना मैत्रिणीबरोबर फिरायला जातो. कोणी कोणी असं प्लॅन करतं ना मैत्रिणीबरोबर फिरायला, तर ते मैत्रिणीबरोबरच असतात ना, की त्यांच्या मागे मागे ना तर काय गोप्रो घेऊन की आता काय आयफोन घेऊन नाचत असतात. ते लोक एन्जॉय करतात फिरायला जाताना म्हणतात, पण हिला काय एन्जॉय पण करायचं आहे आणि यायचा यायचा खर्च जो आहे तो वसूल पण करायचा आहे. वसूल कसं करायचा? यूट्यूब, यूट्यूबमध्ये होतं व्हिडिओ टाकला, नॉनसेन्स व्हिडिओ टाकला. जर एखादं चॅनल मोठं असेल आणि नॉनसेन्स व्हिडिओ टाकला तरीसुद्धा त्याला व्ह्यूज येतात. आता टोमल मॅडम काही वर्षा अगोदर बोलली होती की माझं आहे ना माझ्या सासूबाईबरोबर जमत नाही असं बोलली होती त्यांच्या भाषेमध्ये बरं का. पण आता माझ्या सासूबाईबरोबर एवढं छान जमतं, एवढं छान जमतं सांगूच नाही शकत, म्हणजे एवढं चालतं सासूबाईबरोबर. सासूबाईंची पण एकदा ना कमेंट आली होती, व्हेरी गुड. हां स्क्रीनशॉट आहे, तो पण स्क्रीनशॉट आहे आमच्याकडे. सासूबाई बोलल्या होत्या व्हेरी गुड. पण आता एकदमच सासूबाई एवढ्या चांगल्या झाल्या आपल्या टोमल मॅडमच्या, आपल्याला काय गफला झाला आहे आपल्याला माहीत नाही. खोटं बोलण्यात नंबर वन, खोटं लपवण्यात नंबर वन आणि खोटं सांगण्यात पण नंबर वन. तुम्ही बघितलंच असेल फनोजराव कुठे त्यांचं मुंबईला म्हणजे काय ते हरवलं होतं, विजा काय हायला तो हरवला होता. त्याच्यामध्ये पण नाटकं केली आणि त्याच्यामध्ये पण यूट्यूबमध्ये ज्यांनी व्हिडिओ केली ना त्यांना सांगितलं की मी मुंबईला येणार, किती लक्ष रुपये खर्च झाले ना तरी मी मुंबईला येणार म्हणजे येणार. आता काय मुंबईचं सोडा, आता मॅडम फिरायला निघाल्यात मैत्रिणीबरोबर, तिथे पण आहे ना मैत्रिणीचं इज्जतचं पाणी हो गया. मैत्रिणीची इज्जत पाणी केली थंडीमध्ये. थंडी पण नाही म्हणे तिथे, म्हणजे आपल्याला थंडी वाटते हो. आपण जर गेलो तिथे फिरायला तर आपल्याला थंडी वाटणार, पण तिथे जे एकदम थंडीमध्ये राहणारे लोक जे असतात जे डायरेक्ट 11 सेल्सिअस 12 सेल्सिअस 13 सेल्सिअस त्यांना तेवढी थंडी ना आवडत नाही. म्हणजे काही लोकांचं बॉडी गरम असतं त्याच्यावर ते अवलंबून असतं की त्यांनी स्वेटर घालायचं की नाही. जिथपर्यंत सहन करता येईल तिथपर्यंत सहन होतं लोकांना थंडी. आपल्या कौटोमल मॅडमला सहनच होत नाही म्हणून ती जाड घालून बसते. त्याच्यामध्ये तिचं ते त्याच्यामुळे तिचं ती काय झालं, व्हिटॅमिन डी कमी झालं तर काय होतात आपल्या ना म्हणजे हाडं मजबूत जे असतात ना ती होत म्हणजे हे होतं हाडं कमजोर होतात असं मी ऐकलेलं आहे बरं का. मी काय सायन्स स्टुडंट नाही, असं आपण ऐकतो आणि आपण सांगतो. व्हिटॅमिन डी कमी झालं तर काही लोकांचं मुलांचं ना व्हिटॅमिन डी कमी झालं ना तर असं डोकं असं वरती येतं. समजलं का तुम्हाला? जे डोक्याचा आकार आहे ना जरा वेगळाच होतो व्हिटॅमिन डी कमी झालं तर, असा आहे प्रकार. पण आपले जे टोमल मॅडम आहे ना टोमल मातोश्री युरोपच्या, तर त्यांचं काय झालं आहे, त्यांना इथलं अकलेचा कांदा हरवला आहे, अकलेचा कांदा कमी दिलेला आहे देवाने. त्याच्यामुळे तिने आज भांडी आणली आहे त्याच्यामध्ये ती कांदा ठेवणार म्हणे. मग अकलेचा कांदा कमी कसा झाला, तो वाढवायचा कसा, तर आपलं एक पान असतं, एक पान म्हणतात त्याला, किंवा त्याला तिमिरे म्हणतात कन्नडामध्ये, किंवा अजूनही काहीतरी नाव आहे बघा तुम्ही चेक करा. तर ते पान खाल्लं ना तर जरा बुद्धी येते, बुद्धी वाढतं. हां ते पान खायला पाहिजे, ठीक आहे ना? तर ते पान खायचं आता मुंबईमध्ये मिळतं ते पान, जरा काय म्हणतात मी पण विसरलं. अरे बाबा टोमल मॅडमचा इफेक्ट माझ्यावर पण झाला, आठवलं तर सांगेन बरं का. तर असं आहे टोमल मॅडमची मैत्रीण आहे, तिने स्वेटर आणलं नव्हतं, तिला बोलली तिथे काय की, आणि तिची टिंगल केली, पण तिला राग आला बरं का.
कोमल मॅडमच्या मैत्रिणीला राग आला, तिने दाखवलं नाही कारण तिच्या हातात कॅमेरा होता, पण ती नंतर एकटी पुढे पुढे गेली. बघा तुम्ही तिच्या व्लॉगमध्ये, तिला जर तिच्या जागी मी पण असती ना तर मला पण फील झालं असतं की ही यूट्यूबमध्ये आपलं ना मजाक उडवते. आता त्यांचं चार चौघांमध्ये चाललं असतं, पण हा व्हिडिओ जेव्हा तिने टाकला तर आता कितीतरी लोकं बघणार, कारण चॅनल मोठं आहे, चार लोकांपेक्षा जास्त लोकं बघणार. आणि नंतर ते म्हणणार, हे ही मैत्रीण बघा कशी आहे, चार चौघामध्ये तिचं नाव खराब करणार. ती जर मुंबईमध्ये जी कुठे राहत असेल, तिने तिचे आई वडील सासू सासरे बोलतील, अरे हिच्यावर कशाला गेली, हिने जर तुझी इज्जतचा कचरा करून टाकला एका स्वेटरवरून. असं टोमल मॅडम एवढं खोटारडी आहे, एवढं खोटारडी आहे, गेली होती 1-3 तारखेमध्ये गेली होती आणि बोलते की आम्ही शनिवारी 8 तारखेला गेलो आणि 9 तारखेला आलो. एवढी खोटारडी आहे ना, एवढी खोटारडी आहे, मी सांगू नाही शकत. तिथे ना ते बोलत होते ना, तो कोणीतरी म्हणजे क्लिअरली ऐका, तिथे ऐकायला येत नाही तिची मैत्रीण डेड बीट सांगते. एवढी खोटारडी आहे बाबा, सांगू नाही शकत, एवढी खोटारडी आहे. त्याच्यानंतर टोमल मॅडम परत आणखी एक खोटारडी म्हणजे सांगते तुम्हाला. कोमल मॅडम ना काय बोलत होती की ना आता थोड्या वेळानं ना 45 मिनिटांसाठी ना गाडी थांबणार आहे, तिथे आम्ही काढणार आहे मस्तपैकी. त्याच्यानंतर 5 मिनिटात परत तिचा व्हिडिओ तो म्हणजे त्याच व्हिडिओमध्ये दिसतं, तर आम्ही आत्ताच जेवलो, आम्ही आणलेलं सगळं खाली केलं म्हणजे संपवलं असं ती म्हणते. त्याच्यानंतर थोड्या वेळानंतर ती पराठा खाताने दिसते. त्याच्यानंतर म्हणते की आता आम्ही थांबणार आणि खाणार. अरे पोट आहे का काय आहे, काय ता महल आहे का मध्ये, माझ्या वहिनीचे व्हिडिओ बघते का तू कोमल मॅडम, तेच झालं. दादाची बायको वहिनी पण तसंच करते, वरती कसं पसतं, कसं डायजेस्ट होतं आणि कुठे जातं, कुठे कुठे लागतं ते काय माहीत. बरोबर आहे ते, जरा मॅचिंग आहे दोघांचं पण, जरा दिलं आहे. नाही बाबा माझी वहिनी चांगली आहे बरं का, फक्त की असं म्हणते चिन्नीवाली मला चॉकलेट पाहिजे, मला चाय पाहिजे. आणि माझ्याशी म्हणत मी साधेन मी साधेन, माझा जीव जलडटो, माझा जीव जलडटो, मी साधेन असं म्हणतात, फक्त देत नाहीत त्या. त्यांना माहिती आहे काय, त्या मोठ्या ऋषीमिनी नाही आहेत आलेल्या श्राप द्यायला. हां चिट्टोमल मॅडमचं जे झालं, मैत्रिणीची धजी उडवली, मैत्रिणीची धजी उडवली, त्याच्यानंतर खायचं प्यायचं खोटारड बोलली. त्याच्यानंतर आहे ना आजचा एक व्लॉग बघितला मी टोमल मॅडमचा, टोमल मॅडमचा एक मी व्लॉग बघितला. त्याच्यामध्ये ना टोमल मॅडम म्हणते की ना मी येणं झोप येते बाबा, काय आहे टोमल मॅडमचं जे बोलतात झोप येतं मला, हे काय आहे जेव्हा असं काजा तू करतो, मी दुपारी झोपली होती ना रे, तू काय जेव्हा तू, इट्स नॉट फेअर, तू माझ्या साईडच्या आहे टोमलच्या साईडला आहे, मग माझ्या साईडलाच राह तू, ती कोटारडी आहे ती एक नंबरची. माझं आणि दिवसं पॅचअप झालं. आता दुसरं काय आहे, देवाबरोबर बोलता बोलतं ना मी पॉईंटच विसरून गेली, कारण मला अभ्यास नाही ना ते पॉईंट बोलायचं, लिव डे नाही रे देवा. हां तर टोमल मॅडमचं आहे ना काय झालं, टोमल मॅडमने ना एक भांडी घेतली, भांडी आज पुष्कळ भांड्या घेतल्या तिने. आता ती काय माहिती आहे का, उद्या परवा जर ती तिथे भंगारवाली भंगारवाली कोण कोण फिरत असेल, कारण इलेक्ट्रिक आहे ना वजन चेक करायचं मशीन घेतलेलं आहे मोठं असं असं, तर कोणी असं विकत बिकत असेल तर ते फोन करा किंवा पिंग करा ते कमेंटमध्ये की आमच्याकडे 5 किलो भंगार आहे, ये मोजून जा आणि काय पैसे ते घेऊन ये, ती येईल नक्की येईल ती. आणि तिला आणखी पुष्कळ ट्रिप करायचे तर ते भंगार घेऊन ती भंगारचं जे होलसेलरला त्याला विकणार ते भंगार, आणि त्याच्यानंतर ती मोठं ट्रिपला जाणार. हां त्यावेळेला मुलांना बाळांना घरी ठेवलं होतं, पण नेक्स्ट टाईम भंगारच्या पैशामध्ये ती एकटीच जाईल, ती मुलांना नको, त्यांना शाळा आहे ना, त्यांना काय समजतं ही भंगारवाली करत सुटली, नको बाबा ते मुलांची काय म्हणतात ती इमेज तर चांगली राहून दे, हे आई वडिलांमुळे मुलांची इमेज पण खराब होईल. पण नक्की कमेंट करा तिकडे की आमच्याकडे 5 बार आहे येऊन घेऊन जा, 5 किलोचे किती, मग ती घेऊन येईल असं करून. पण ना हे 5 किलो नाही, हे 4 किलो 900 ग्रॅम आहे, तर 4 किलो 900 ग्रॅमचे पैसे घ्या तिच्याकडून आणि जा म्हणा तिला, पण तिचा पण बिझनेस होईल, तुम्हाला पण पैसे भेटतील 4 पैसे जे कोण तिथे जवळपास राहतात. कुठलाही भंगार असेल तर ती घेईल, ती नक्की घेईल ती, कारण चांगली आहे ती म्हणते ना स्वतः. मशीन आणलेलं आहे ना, काय मशीन काय, त्याच्यानंतर जर तुमच्या घरी कांदा कापलेला असेल आणि तुम्ही भांडीमध्ये ठेवले असेल, तुम्हाला लक्षात राहत नसेल
की माझ्या घरी मी कांदा आणि म्हणजे कापून फ्रीजमध्ये ठेवला आहे, नक्की ते भांडं घ्या तुम्ही, ते नक्की भांडं घ्या, ज्याच्यामुळे ना तुम्हाला लक्षात राहील की तुमच्या फ्रीजमध्ये कांदा आहे. अरे गरीब लोकं असतात ना, त्यांना सगळं लक्षात राहतं, हे जास्त खाऊन पिऊन माजलेली लोकं असतात ना, त्यांनाच फक्त लक्षात नाही राहत की फ्रीजमध्ये कांदा आहे, की फ्रीजमध्ये तर कालची डाळ आहे, की फ्रीजमध्ये कालचा भात आहे. माजले लोकांनाच नाही कळत, ज्यांना ना खादिवस खायला प्यायला पोट भरून खायला मिळतं ना, ज्यांना महिन्याचा लाख रुपये, 5-5 लाख रुपये पगार असतो ना, या लोकांना कळत नाही. पण महिन्याला 5,000 पगार असेल ना, त्यांना लक्षात ताबडतोब येतं, उद्या आपली कालची ना फ्रीजमध्ये भाजी आहे, फ्रीजमध्ये भात आहे, कालचं कापलेला कांदा आहे, शिजवलेली अंडी आहे, हे कळतं. तो माज असतो, माज तो कोण उतरवणार ते आपल्याला माहीत नाही, पण सगळ्यांचे दिवस सारखे नसतात हो मैत्रिणीनं, बरोबर आहे की नाही. बाकीचं काय, ते झालं त्याचं भांडी का हे घेतलं म्हणे, कांदा इथला कांदा नाही आहे मला वाटतं, तिथे धोरा भर फक्त बटाटेच भरले आहेत तिकडे, त्याच्यामुळे मैत्रिणीनं ना सगळ्या पुढे पुढे जात होत्या. आणि मॅडम, मातोश्री मॅडम मागेच मागेच, आता मातोश्री म्हणजे माझ्या दादाची आई नाही हो, तिला कुठे, ती रक्षामध्ये 10 किलोमीटर गेली, थकून गेली बिचारी. आणि काय त्या ट्यूब काय ते काय ते टॅबलेटचं काय ते आहे, त्या भोगद्यामध्ये राहून कसे तिघंजण ते झोपले असतील मला नाही समजत. अरे अजून एक भोगदा घेतला पाहिजे होता ना आईसाठी, काय रे भावा, एका भोगद्यामध्ये तिघंजण कसे राहिला तुम्ही, हां ते ह्याच्यामध्ये कसं राहिला तुम्ही, एक प्रायव्हसी तर असते, एवढा खर्च होतो तुझ्या घरी, एवढं लोक येतात, त्यांच्याकडून थांबून भरपूर पैसे मारतो तू, त्या अजून 2,000 रुपये देऊन त्या आईला अजून एक भोगदा घेऊन दिला असता. भोगदा म्हणजे ते तुम्हीच बोलवता, मी नाही बरं का, तसं एक भोगदा घेऊन दिला असता बरं झालं असतं. आणि ते कुठे गेले, ते दगडावर गेले आणि परत आले. ते मातोश्री म्हणते दगडच दगड आहे इकडे, ओ माय गॉड, इकडे दगडच दगड आहे म्हणजे सगळं तुम्हाला, तुम्ही पण तुम्हाला पण काउंट केलं का त्याच्यामध्ये. मातोश्री काय बोलल्या, मातोश्री बोलल्या की आपण ना तिथे दगडावर आहे ना आपण, म्हणजे इथे सगळे दगडच आहोत असं बोलली मातोश्री. मला एवढं आश्चर्य आलं ना, मी केलं एवढं मजा आली की मातोश्री पण स्वतःला पण आणि त्या पुत्राला आणि जे सुनीला सुद्धा ना दगडमध्ये काउंट करते. काय बोलायचं तुम्हाला, मला तर काही समजत नाही बाबा.